नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनल लेट्स लर्न वर। तर कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? सर्वजण अभ्यास करताय ना? करायलाच हवा, कारण जर तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील आणि तुमच्या इच्छित ध्येयापर्यंत पोहोचायचे असेल तर तुम्हाला अभ्यास हा करावाच लागणार आहे। या अभ्यासाचाच एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे उजळणे, प्रश्नपत्रिका सोडविणे, त्यांचं विश्लेषण करणे। आणि म्हणूनच मी आज तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे विज्ञान प्रश्नसंच भाग 2। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। आणि पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे, मेंदूच्या पृष्ठभागावरील चेतापेशींची संख्या डॅश दशलक्ष इतकी असते। पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 10,000 दशलक्ष, पर्याय क्रमांक 2 15,000 दशलक्ष, पर्याय क्रमांक 3 20,000 दशलक्ष आणि पर्याय क्रमांक 4 25,000 दशलक्ष। येस, करेक्ट आहे। तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 10,000 दशलक्ष। लक्षात घ्या, मेंदूच्या पृष्ठभागावरील चेतापेशींची संख्या जी आहे ती 10,000 दशलक्ष असते। ठीक आहे, आता आपण लगेचच पुढच्या प्रश्नाकडे वळूया। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, पेशी ह्या डॅश ते डॅश एवढ्या आकाराच्या असू शकतात। प्रश्न क्रमांक 2 साठी पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 0.1 मायक्रोमीटर ते 18 सेंटीमीटर, पर्याय क्रमांक 2 0.001 मायक्रोमीटर ते 20 सेंटीमीटर, पर्याय क्रमांक 3 0.2 मायक्रोमीटर ते 18 सेंटीमीटर आणि पर्याय क्रमांक 4 1.00 सेंटीमीटर ते 18 सेंटीमीटर। करेक्ट आंसर आहे ऑप्शन नंबर 1। लक्षात घ्या, ऑप्शन नंबर 1 आहे 0.1 मायक्रोमीटर ते 18 सेंटीमीटर। आता लक्षात घ्या, हे जे यू एम, हे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे 0.1 UM, हे जे यू एम आहे, हे UM म्हणजेच काय? याला मायक्रोमीटर असं म्हणायचं, म्हणजेच पेशींचं आकारमान मोजण्याचं जे एकक आहे मायक्रोमीटर, तर ते इथे आहे। ओके, तर हे मायक्रोमीटर आहे आणि इथे सेंटीमीटर आहे, लहान असल्यामुळे ना मायक्रोमीटर असं आपण म्हणणार आहोत। ओके, तर लक्षात घ्या, आता 1 मायक्रोमीटर म्हणजेच काय येणार आहे 10^6 मीटर असं त्याचं मेजरमेंट आहे। ठीक आहे, तर आता आपण पाहूया जो पर्याय क्रमांक 1 आहे तो बरोबर का आहे, कारण की हे जे 0.1 मायक्रोमीटर एवढ्या व्यासाची जी पेशी आहे त्या पेशीला सर्वात लहान, म्हणजे ती पेशी सर्वात लहान असते आणि ही पेशी असते मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टियमच्या पेशी। लक्षात घ्या, मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टियमच्या पेशी ज्या आहेत त्या सर्वात लहान पेशी आहेत आणि त्यांच्या व्यासाचं जे आकारमान आहे ते 0.1 मायक्रोमीटर आहे आणि 18 सेंटीमीटर म्हणजे सर्वात मोठी पेशी, सर्वात मोठ्या व्यासाची पेशी। आणि ते मला वाटते तुम्हा सर्वांनाच माहिती असेल, शहामृगाचं अंड। शहामृगाच्या अंड्याचा जो व्यास जो आहे त्याच्या त्या पेशीचा किंवा शहामृगाच्या अंड्याचा जो व्यास आहे तो 18 सेंटीमीटर एवढा येतो आणि म्हणून सर्वात लहान पेशी आणि सर्वात मोठी पेशी यामधल्या आकाराच्या सर्व पेशी असू शकतात। तिसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूया। तिसरा प्रश्न जो आहे तो आहे जोड्या जुळवा। याच्यामध्ये तुम्हाला 2 कॉलम दिलेले आहेत आणि तुम्हाला या जोड्या जुळवायच्या आहेत। कॉलम 1 मध्ये 1, 2, 3, 4 आणि कॉलम B मध्ये आहे अ ब कड। तर लक्षात घ्या, या एक जो हा प्रश्न आहे या एका प्रश्नामध्ये बरेचसे पॉईंट, कारण की ज्यावेळेस जोड्या जुळवा अशा प्रकारचे प्रश्न येतात त्यावेळेस एकाच प्रश्नामध्ये अनेक पॉईंट कव्हर केले जातात किंवा अनेक प्रश्न, जसं एकच प्रश्न रॉबर्ट हुकने कशाचा शोध लावला आहे, परंतु इथे मात्र एकाच वेळेस रॉबर्ट हुक, रॉबर्ट ब्राऊन, लिओन हॉंक आणि झकॅरियस जॅक्सन या सगळ्यांचाच उल्लेख केलेला आहे। तर पाहूया आपण प्रश्न।
ए रॉबर्ट हुक, ए मधलं एक आहे रॉबर्ट हुक, ब दोन रॉबर्ट ब्राउन, तीन लियोन हॉंक, चार झकॅरियस जॅक्सन. आणि जे बी जो आहे स्तंभ बीमध्ये आहे अ सूक्ष्मदर्शकाचा प्रथम शोध, बुचातील मृत पेशींचा शोध, क पेशीतील केंद्रकांचे अस्तित्व दर्शविले, आणि ड जीवाणू शुक्राणू आदिजीव यांच्या जिवंत पेशींचे सर्वात प्रथम निरीक्षण. यासाठी पर्याय आहेत क्रमांक एक, एक अ दोन ब तीन क चार ड, पर्याय क्रमांक दोन, एक ब दोन क तीन ड चार अ, पर्याय क्रमांक तीन, एक ब दोन क तीन अ चार ड, आणि पर्याय क्रमांक चार, एक ब दोन ड तीन क चार अ. तर आपण आता इथे पाहूया. आता जसं या इथे पहा रॉबर्ट हुक, आता रॉबर्ट हुकबद्दल आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, रॉबर्ट हुक जे आहेत यांनी बुचातील मृत पेशींचा शोध लावलेला होता. ओके, त्याचबरोबर रॉबर्ट ब्राऊन जे आहेत त्यांचं काय आहे तर पेशीतील केंद्रकाचे अस्तित्व दर्शविले. लक्षात घ्या, रॉबर्ट ब्राऊन यांनी पेशीतील केंद्रकांचे अस्तित्व दर्शविले. लियोन हॉंक यांनी कशाचा शोध लावलेला आहे तर पहा इथं लियोन हॉंक यांचा आहे जीवाणू शुक्राणू आदिजीव यांच्या जिवंत पेशींचे सर्वात प्रथम निरीक्षण लियोन हॉंक यांनी केलेले होते. आणि झकॅरियस जॅक्सन जे आहेत यांनी सूक्ष्मदर्शकाचा प्रथम शोध लावलेला होता. मग यानुसार पहा ऑप्शन नंबर टू इज करेक्ट. ओके, तर ऑप्शन नंबर टू काय आहे, अगदी याचप्रमाणे आहे, एक ब दोन क तीन ड आणि चार अ. तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर टू. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊया, क्वेश्चन नंबर फोर. क्वेश्चन नंबर फोर आहे, मानवामध्ये डॅश ही पेशी सर्वात लांब पेशी आहे. पर्याय क्रमांक एक अधित्वाची पेशी, पर्याय क्रमांक दोन मेद पेशी, पर्याय क्रमांक तीन चेता पेशी, पर्याय क्रमांक चार स्नायू पेशी. तर आता हा जो आहे प्रश्न तो अगदीच डायरेक्ट क्वेश्चन आहे. ओके, हा अगदी डायरेक्ट क्वेश्चन आहे. तर ह्या क्वेश्चनचं जे आन्सर आहे पहा, प्रश्न जो आहे तो आपल्याला विचारलेला आहे सर्वात लांब पेशी. आणि लक्षात घ्या, मानवामध्ये सर्वात लांब पेशी जी आहे ती चेतापेशीच आहे. आणि त्याच्यामुळे चेतापेशी आन्सर अगदी डायरेक्ट आणि अगदी सिम्पल क्वेश्चन आहे, मानवामध्ये डॅश ही पेशी सर्वात लांब पेशी आहे. तर मानवामध्ये चेतापेशी ही सर्वात लांब पेशी आहे. ठीक आहे, पाचव्या प्रश्नाकडे येऊया आपण. मानवामध्ये डॅश ही सर्वात मोठी पेशी आहे. पर्याय आहेत क्रमांक एक चेतापेशी, पर्याय क्रमांक दोन अंडपेशी, पर्याय क्रमांक तीन त्वचा पेशी, आणि पर्याय क्रमांक चार स्नायू पेशी. तर बरोबर आहे, हाही जसा नंबर चारचा जो क्वेश्चन होता त्याचप्रमाणे हाही क्वेश्चन आहे. तर अंडपेशी ही सर्वात मोठी पेशी आहे. लक्षात ठेवा, मानवामध्ये सर्वात लांब पेशी असा जर का प्रश्न आला तर चेतापेशी ही आहे, आणि सर्वात मोठी पेशी असेल विचारली असेल तर ती अंडपेशी आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, लांब आणि मोठी हे लक्षात ठेवायचं आहे आणि आन्सर करायचं आहे. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊया, क्वेश्चन नंबर सिक्स. पेशीतील पेशीद्रव्य पटलाबाबत खालीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहेत. आणि विधाने आहेत, अ हे आवरण पेशीला स्वतंत्र ओळख प्राप्त करून देते,
ब हे मेदाचे एकस्तरीय आवरण असून त्यात प्रथिनांचे रेणू मिसळलेले असतात. क हे आवरण नाजूक व लवचिक असते. ड मेदमय समुद्रात तरंगणारे मेदाचे हिमनग असाही उल्लेख या आवरणाचा केला जातो. पर्याय क्रमांक एक अ ब, पर्याय क्रमांक दोन क ड, पर्याय क्रमांक तीन ब क आणि पर्याय क्रमांक चार ब ड. ठीक आहे, आता ह्या क्वेश्चनचं आन्सर जे आहे ते कळालेलं आहे तुम्हाला. तर पर्याय क्रमांक चार जे आहे ते आहे बरोबर. तर लक्षात घ्या, आपण थोडंसं प्रश्नाकडे मागे पुन्हा जाऊया. प्रश्न जो आहे तो सांगतोय पेशीतील प्रद्रव्यपटलाबाबत. पहा, पेशीमधील जे प्रद्रव्यपटल आहे, प्रद्रव्यपटलाचं जे आवरण आहे त्याबाबत खालील विधाने केलेली आहेत. मग आपल्याला यावेळेस पेशीच्या प्रद्रव्यपटलाबाबत सर्व माहिती असायला हवी. मग इथे कोणती विधाने अयोग्य आहेत हे तेव्हाच आपण ओळखू शकू जेव्हा आपल्याला परफेक्ट माहिती असेल. तर पहा, इथे आहे की हे आवरण पेशीला स्वतंत्र ओळख प्राप्त करून देते. अगदी बरोबर आहे की प्रद्रव्यपटल हे आवरण त्या पेशीला एक स्वतंत्र अशी ओळख प्राप्त करून देते, हे अगदी बरोबर आहे. सेकंड जे आहे ते चूक म्हणतंय, म्हणजे अयोग्य सांगतंय आपल्याला. मग हे अयोग्य काय आहे तर लक्षात घ्या, फक्त चूक आहे. कारण बऱ्याच वेळेस बरेच विद्यार्थी ज्यावेळेस क्वेश्चन पेपर चा स्टडी करत असतात त्यावेळेस बघतात की हां हे आन्सर आहे, म्हणजे ब आणि ड चूक आहे. पण बमध्ये नेमकं काय चूक आहे, डमध्ये नेमकं काय चूक आहे हेही शोधून काढणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर इथे चुकलेला जो शब्द आहे तो एकस्तरीय, कारण की प्रद्रव्यपटल हे मेदाचे द्विस्तरीय आवरण आहे. लक्षात घ्या, एकस्तरीय नाही तर हे मेदाचे द्विस्तरीय आवरण असून त्यात प्रथिनांचे रेणू मिसळलेले असतात. हे खूप महत्त्वाचं आहे. तर द्विस्तरीय लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस आपण वाचत असतो आणि आपल्याला लक्षात येत असतं, आणि ज्यावेळेस परीक्षेमध्ये ज्यावेळेस आपण ते क्वेश्चन पेपर सॉल्व करत असतो त्यावेळेस एक वेगळं बर्डन आपल्या डोक्यावर असतं. अभ्यास कमी असल्यावरच असतं हे सगळं बर्डन. ज्यावेळेस तुमचा अभ्यास आणि रिव्हिजन चांगली झालेली असते त्यावेळेस तुम्हाला एवढं टेन्शन किंवा अशा सिली मिस्टेक्स आपण करत नाही, व्यवस्थित प्रश्न वाचतो आणि क्लिक व्हायला हवं. तर लक्षात घ्या, इथे काय आहे द्विस्तरीय असायला हवं, तिथे एकस्तरीय दिलेलं आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक सॉरी बी ब जो आहे तो चूक आहे. क काय सांगतंय, हे आवरण नाजूक आणि लवचिक असते. अगदी बरोबर आहे की प्रद्रव्यपटलाचं हे जे आवरण असतं ते नाजूक आणि लवचिक असतं. आणि डमध्ये काय चूक आहे तर मेदमय समुद्रात तरंगणारे इथे मेदांच्याऐवजी प्रथिनांचे हिमनग असा उल्लेख केला जातो. कारण की पहा, हे द्विस्तरीय आवरण असून त्यात प्रथिनांचे रेणू मिसळलेले असतात. म्हणजे पहा, प्रथिनांचे रेणू मिसळलेले असतात आणि त्याच्यामुळे प्रथिनांचे हिमनग इथं म्हटलं जातं. त्याच्यामुळे लक्षात घ्या की मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग असा उल्लेख केला जातो, मेदांचे हिमनग असा नाही. आणि यामुळे ड जे आहे ते काय झालेलं आहे, आपलं चुकीचं ठरलेलं आहे. आणि म्हणून ऑप्शन नंबर फोर इज करेक्ट. ठीक आहे, आता आपण क्वेश्चन नंबर सेवनकडे वळूया. क्वेश्चन नंबर सेवन आहे, पेशीभित्तिकेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. पर्याय क्रमांक एक, पेशीला आकार देणे व संरक्षण देणे हे पेशीभित्तिकेचे कार्य आहे. पर्याय क्रमांक दोन, पेशीभित्तिका ही अजैविक असते. पर्याय क्रमांक तीन, पेशीभित्तिका ही सर्व प्रकारच्या पेशीमध्ये असते. आणि पर्याय क्रमांक चार, पेशीभित्तिका ही सेल्युलोजने बनलेली असते. ओके, तर आता कळलेलं आहे आन्सर थ्री करेक्ट आहे. करेक्ट आहे म्हणजे हे अयोग्य आहे, कारण इथे आपल्याला अयोग्यच विचारलेलं आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे की पेशी भित्तिकेबाबत खालीलपैकी कोणती विधान अयोग्य आहे, म्हणजे जे बरोबर आहे ते नाहीत आपल्याला नोट करायचे, तर जे चूक आहे ते. मग चूक कोणतं आहे तर थर्डवालं चूक आहे. तर लक्षात घ्या, पहिलं जे सांगितलेलं आहे पेशीभित्तिकेबाबतचं, पेशीला आकार देणे संरक्षण देणे हे पेशीभित्तिकेचे कार्य आहे. तर बरोबर, पेशीभित्तिकेचे प्रमुख कार्य हेच आहे की पेशीला आकार व संरक्षण देणे. त्यानंतर पेशीभित्तिका ही अजैविक म्हणजेच नॉन लिव्हिंग असते,
इथे काही वेळेस आपल्याला जर का अभ्यास केला नसेल आणि डायरेक्ट आपण प्रश्नांना फेस करत असेल तर बऱ्याच वेळेस असं वाटतं की अजैविक कशी, नॉन लिविंग कशी असेल, तर लक्षात घ्या ही अजैविकच असते. पेशी भित्तिका ही अजैविक असते, हेही अगदी बरोबर आहे. मात्र तिसरा जो पर्याय दिलेला आहे तुम्हाला, त्यात मात्र काय सांगितलेलं आहे की पेशी भित्तिका ही सर्व प्रकारच्या पेशीमध्ये आढळते. तर असं नाही आहे, सर्व प्रकारच्या पेशींमध्ये ती आढळत नाही, तर पेशी भित्तिका ही प्रामुख्याने वनस्पती पेशींमध्ये असते. लक्षात घ्या, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी अशा दोन प्रकारच्या पेशी आहेत. आणि या पेशींच्यामध्ये पहा, वनस्पती पेशी ही सजीव आहेत आणि प्राणी पेशी ही सजीव आहेत, परंतु वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांच्यामध्ये काहीसा फरक आहे, थोडाफार फरक आहे. आणि सगळ्यात मोठा हा फरक आहे की पेशी भित्तिका या वनस्पती पेशींमध्ये आढळून येतात आणि प्राणी पेशीमध्ये आढळून येत नाहीत. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 जो आहे तो चुकलेला आहे, म्हणजेच बरोबर आहे. आपल्याला टिक करताना काय करायचं आहे, ऑप्शन नंबर 3 करायचं आहे. आणि चौथा अगदी बरोबर आहे, पेशी भित्तिका ही सेल्युलोजची बनलेली असते, अगदी बरोबर आहे. ठीक आहे, तर आपण जाऊया आता क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 आहे, पुढील विधानांचा विचार करा. विधान क्रमांक 1 अ, पेशीतील पेशीद्रव्य अमिनो आम्ले, ग्लुकोज, जीवनसत्वे इत्यादी महत्त्वाच्या पदार्थाची साठवण करते. विधान क्रमांक ब, वनस्पती पेशीमधील पेशीद्रव्य हे प्राणी पेशीमधील पेशीद्रव्यापेक्षा अधिक कणयुक्त व दाट असते. यासाठी पर्याय आहेत 1 अ व ब बरोबर, पर्याय क्रमांक 2 फक्त अ बरोबर, पर्याय क्रमांक 3 अ व ब चूक, आणि पर्याय क्रमांक 4 फक्त ब बरोबर. तर पहा, आता आन्सर तुम्हाला कळलेला आहे. काय आहे आन्सर? तर पर्याय क्रमांक 2 आन्सर आहे. मग आता आपण पाहूया 2 का चूक आहे, कारण क्लिअरली आपल्याला सुरुवातीला ज्यावेळेस पहिला प्रश्न आपल्या समोर येतो पुढील विधानांचा विचार करा, त्यावेळेस काहीही डोक्यात नाही आहे. कारण विधानांचा विचार करा असं म्हटल्यानंतर चूक ओळखायचं की बरोबर ओळखायचं काही आपल्याला हे करायचं नाही. बरोबर, पर्याय दिलेले आहेत आपल्यासमोर, 2 पर्याय दिलेले आहेत आणि या 2 पर्यायांपैकी मग खाली विचारलेलं आहे अ बरोबर आहे की ब चूक आहे किंवा कोणते दोन्ही बरोबर आहेत, अशा प्रकारचे एकूण 4 पर्याय आपल्याजवळ दिलेले आहेत. एकंदरीत काय की आपल्याला यापैकी चूक कोणतं आणि बरोबर कोणतं हे परफेक्ट ओळखायचं आहे आणि करायचं आहे. तर जे अ जे विधान आहे ते काय सांगते की पेशीतील पेशीद्रव्य अमिनो आम्ले, ग्लुकोज, जीवनसत्वे इत्यादी महत्त्वाच्या पदार्थांची साठवण करते. अगदी बरोबर आहे, या महत्त्वाच्या पदार्थांची साठवण ही पेशीद्रव्यामध्येच केली जाते. दुसरं जे आहे ब, जे आहे ब क्रमांकाचा पर्याय जो आहे त्यामध्ये आहे वनस्पती पेशींमधील पेशीद्रव्य हे प्राणी पेशींमधील पेशीद्रव्यापेक्षा अधिक कणयुक्त व दाट असते. याचा अर्थ असा की वनस्पती पेशींमधील पेशीद्रव्य हे जास्त कणयुक्त आणि दाट असते, परंतु असे नाही. हे अगदी उलटे उदाहरण दिलेले आहे की वनस्पती पेशीमधील पेशीद्रव्य हे अधिक दाट आणि कणयुक्त नसते, तर प्राणी पेशींच्यामधलं जे पेशीद्रव्य असतं ते अधिक कणयुक्त आणि दाट असतं. लक्षात घ्या, पेशीद्रव्य जे आहे ते प्राणी पेशींमधील अधिक कणयुक्त आणि दाट असतं, त्या मानाने वनस्पती पेशींमधील पेशीद्रव्य हे मात्र कमी कणयुक्त आणि दाट असते. आणि हे अगदी उलटं दिल्यामुळे जो ब जो आहे पर्याय तो काय झालेला आहे, चुकीचा ठरलेला आहे. मग इथे काय आहे, पहिला अ व ब बरोबर आहे, चूक ते तो पर्याय होणारच नाही, घेऊ शकत नाही आपण. तिसरा पर्याय अ व ब चूक, दोन्हीही चूक नाही आहेत, कारण अ बरोबर आहे आपल्याला माहिती आहे आणि फक्त ब बरोबर म्हटलं तर अ हा चूक नाही. त्याच्यामुळे काय आहे, पर्याय क्रमांक 2 जो आहे फक्त अ बरोबर. ठीक आहे, आता आपण प्रश्न क्रमांक 9 येऊया. प्रश्न क्रमांक 9 आहे, पुढील विधानांचा विचार करा. अ आहे, वनस्पती पेशींमध्ये मोठी केंद्रीय रिक्तिका असते. आणि ब आहे, वनस्पती पेशीत पेशीद्रव्य कडेला सारलेले असते. यासाठी पर्याय आहेत क्रमांक 1 दोन्ही बरोबर, अ हे ब चे योग्य कारण आहे. 2 दोन्ही बरोबर, अ हे ब चे योग्य कारण नाही. पर्याय क्रमांक 3 अ चूक ब बरोबर. पर्याय क्रमांक 4 ब चूक अ बरोबर.
चला तर मग आता आपण पाहूया की पर्याय क्रमांक एक बरोबर का आहे. तर पहा वनस्पती पेशींमध्ये जर का रचना आपण पाहिली तर पहा पहिलं आपलं ऑप्शन किंवा पहिलं जे वाक्य आहे विधान जे आहे ते काय सांगते आपल्याला वनस्पती पेशीमध्ये मोठी केंद्रीय रिक्तिका असते. अगदी बरोबर आहे वनस्पती पेशीमध्ये मोठी केंद्रीय रिक्तिका असते. आणि ब दिलेलं आहे पहा हे दोन वेगवेगळी वाक्य आहेत पण त्यांचा एकमेकांशी संबंध आहे का हे आपल्याला तेव्हाच कळेल जेव्हा आपला अभ्यास झालेला असेल. दुसरं विधान जे आहे ते वनस्पती पेशीत पेशीद्रव्य कडेला सारलेले असते. तर लक्षात घ्या तर हेही बरोबर आहे दोन्हीही बरोबर आहे. वनस्पती पेशींमध्ये पेशीद्रव्य हे कडेला सारलेले असते आणि ते कडेला सारलेले असते त्याचं कारणच मुळात काय आहे की वनस्पती पेशींमध्ये मोठी केंद्रीय रिक्तिका असते. जी केंद्रीय रिक्तिका असते ती मोठी असते आणि ती मोठी असल्यामुळे पेशीद्रव्य जे आहे ते आपोआप कडेला सारले जाते. म्हणजेच जर का आपल्याला प्रश्न विचारला की वनस्पती पेशीत पेशीद्रव्य कडेला का सारलेले असते कारण की वनस्पती पेशींमध्ये मोठी केंद्रीय रिक्तिका असते म्हणून पेशीद्रव्य कडेला सारलेले असते. म्हणजेच दोन्ही बरोबर आहेत आणि हे जे अ जे आहे ते काय आहे ब चे योग्य कारण आहे आणि त्यामुळे पर्याय क्रमांक एक जो आहे तो बरोबर आहे. दुसऱ्यामध्ये लिहिलेलं आहे पहा दुसऱ्यामध्ये पण म्हटलं आहे दोन्ही बरोबर आहेत परंतु त्याचबरोबर त्याने आणखीन एक म्हटलेलं आहे की अ हे ब चे योग्य कारण नाही परंतु हे तर आहे त्याच्यामुळे हा पर्याय चूक. तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय ऑब्व्हियसली चूक होणार आहे कारण त्याच्यामध्ये एक चूक आणि एक बरोबर दिलं आहे परंतु खरोखर दोन्हीही बरोबर आहेत. ठीक आहे मग याचं नाईनचं ऑप्शन क्रमांक जे पर्याय क्रमांक एक जे आहे ते अगदी बरोबर आहे. आता आपण येऊया लास्ट क्वेश्चनकडे दहावा क्वेश्चन. लोहित रक्तपेशीत असलेला हिमोग्लोबिन हा ऑक्सिजन वहन करतो. एक हिमोग्लोबिनचा रेणू हा जास्तीत जास्त टिंबटिंब ऑक्सिजनची संयुगे वाहू शकतो. यासाठी पर्याय क्रमांक एक एक, पर्याय क्रमांक दोन दोन, पर्याय क्रमांक तीन तीन आणि पर्याय क्रमांक चार चार. ठीक आहे याचं आन्सर चार काय आहे. आता हा जो प्रश्न आहे हा एक पाठांतरच असलं पाहिजे आपलं माहिती असायला पाहिजे ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस लक्षात ठेवायची गोष्ट आहे. पहा लोहित रक्तपेशी ज्या आहेत त्या लोहित रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन असतो. आता या हिमोग्लोबिनचं एक कार्य काय आहे की ऑक्सिजनचे वहन करणे. लक्षात घ्या लोहित रक्तपेशी ज्या आहेत यांच्यामध्ये असलेल्या हिमोग्लोबिनचं कार्य काय आहे तर ऑक्सिजनचे वहन करणे. मग तो ऑक्सिजनचं वहन करतो मग कशा प्रकारे करतो तर लक्षात घ्या एक हिमोग्लोबिनचा रेणू जो आहे म्हणजे जर का एक रेणू असेल हिमोग्लोबिनचा तर तो त्याच्याबरोबर जास्तीत जास्त चार ऑक्सिजनची संयुगे वाहून नेऊ शकतो. हे लक्षात घ्यायचं आहे एक हिमोग्लोबिनचा ऑक्सिजन जो आहे तो स्वतःबरोबर जास्तीत जास्त चार ऑक्सिजनची संयुगे वाहून नेऊ शकतो. तर अशा प्रकारे आजचे आपले 10 प्रश्न झालेले आहेत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलेला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पुढील सर्वच व्हिडिओजचे अपडेट मिळत राहतील. आणि अभ्यास करा. आपण यापुढीलही जे व्हिडिओज आहेत आपले म्हणजे प्रश्नांचा जो ही जी शृंखला आहे आपण ती अशीच सुरू ठेवणार आहोत. तर भेटूया आपण अगदी लवकरच आपण भेटूया नवीन प्रश्नांसहित. तर तोपर्यंत अभ्यास करा आणि खूप अभ्यास करा.